पवित्र कुरान की कुछ आयतें मैंने आपके सामने तिलावत किया हूँ, इसका मराठी में तर्जुमा पेश करने के लिए मैं सादिक खान को आवाज देता हूँ कि वो आए और मराठी में इसका तर्जुमा पेश करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरुवात करतो मी ईश्वरच्या नावाने जो अत्यंत दयावान व कृपावान आहे। हे लोकांनो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची टिंगळ उडवू नये। शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील आणि स्त्रियांनी सुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगळ उडवू नये। शक्य आहे की त्यांच्यापेक्षा उत्तम असतील। आपसात एकमेकांना व्यंग मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका। श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारात नाव मिळवणे फार वाईट गोष्ट आहे। जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत। हे लोकांनो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अधिक शंका घेण्यापासून दूर राहा, कारण काही बाबतीत कृतर्क करणे हे पाप आहे। हेरगिरी करू नका आणि तुमच्यापैकी कुणीही कुणाची चहाडी करू नये। काय तुमच्यापैकी एखादा असा आहे की जो आपल्या मृत भावाचे मांस खाणे पसंत करेल? पहा, तुम्हाला याची घृणा वाटेल। अल्लाच्या प्रकोपाचे भय बाळगा। अल्लाह मोठा पश्चाताप स्वीकारणारा आणि परम कृपाळू आहे। लोक हो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून एकमेकांना ओळखावे। वास्तविकात अल्लाह जवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईश्वरायण आहे। निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे।